संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेत. वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत आणि संजय राऊत यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा वर्षावरती पोहोचलेले आहेत. किरीट सोमय्या यांच्या विरोधात पुरावे घेऊन संजय राऊत हे वर्षावरती पोहोचलेत आणि तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत. ट्रकभर पुरावे घेऊन मी चाललोय असं संजय राऊत म्हणाले आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी संजय राऊत देखील पोहोचलेत आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा पोहोचलेले वर्षा बंगल्यावर. किरीट सोमय्या यांच्या विरोधातले पुरावे घेऊन संजय राऊत गेलेले. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेतच, थेट जाऊयात. उदय, आता संजय राऊत आणि त्याचसोबत दिलीप वळसे पाटील सध्या पोहोचलेत वर्षावरती, काय घडामोडी घडत आहेत? वर्षा निवासस्थानी साधारणतः 10 मिनिटांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत हे पुराव्यानिशी, कागदोपत्री पुराव्यानिशी पोहोचलेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झाल्याची आपल्याला माहिती मिळते आहे. आपण वर्षा बंगल्याच्या बाहेर आहोत, आपण इथे मागे पाहू शकतो की वर्षा निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काही वेळापूर्वी संजय राऊत हे देखील दाखल झालेले आहेत. साधारणतः सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खूप मोठे गोप्यस्फोट करणारे असे आरोप जे आहेत, गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती केलेली आहेत. त्यांनी जवळपास 7,500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची माहिती त्यांनी उघड केलेली आहे. काही कागदोपत्री पुरावे देखील त्यांच्याकडे. त्याचबरोबर मुंबईतलं पवई इथे IIT जे कॅम्पस आहे त्या कॅम्पस परिसरामध्ये पुनर्विकास प्रकल्प होता, त्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये देखील त्यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती त्यांनी त्या प्रसारमाध्यमांना सांगितलेली आहे. आणि हा 100 कोटींचा घोटाळा करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा वापर केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्या संदर्भात काय पुरावे आहेत ते म्हणाले की माझ्याकडे सर्व कागदोपत्री पुरावे आहेत आणि पुरावे घेऊन मी आता मुख्यमंत्र्यांना भेटत आहे. त्यानुसार ते आता मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित झालेले. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. शिवसेना नेते संजय राऊत काय कागदोपत्री पुरावे सादर करतात आणि त्या पुराव्या अनुषंगाने काय कारवाई पुढे होऊ शकते किंवा महाविकास आघाडी काय पाऊल उचलू शकतो हे अत्यंत महत्त्वाची आहे. काहीतरी ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने शिवसेना नेते संजय राऊत हे कागदोपत्री पुरावे घेऊन जे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीतून पुढे नेमकं काय निष्पन्न होत आहे, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती कारवाई करण्यापर्यंत महाविकास आघाडी पाऊल उचलणार का हे आता पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल. बरोबर उदय. आणि याआधी सुद्धा पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणालेले होते की लवकरच बाप बेटे जेलमध्ये जातील. आता त्यामागे नेमकं काय त्यांचा उद्देश होता बोलण्याचा अर्थात हे संजय राऊतांनाच माहीत, पण ह्या ज्या सगळ्या काही घडामोडी घडत आहेत त्या दृष्टीने आपण काही संबंध लावू शकतो? अगदी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जे बाप बेटे नाव घेतले ते आहे भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा चिरंजीव जे आहेत नील सोमय्या यांच्यावरती. कारण नील सोमय्या यांच्या नावाने वसईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टी असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही प्रॉपर्टी जी आहे PMC बँक घोटाळ्यामधल्या पैशांमधून खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी घोटाळेबाज जे आहेत त्यांच्यासोबत भागीदारी जी आहे नील सोमय्या यांची आहे. त्यामुळे नील सोमय्या किरीट सोमय्या हे सगळं जे काय आर्थिक संबंध आहेत ते त्यांनी उघड केलेले आहेत. मात्र उघड करताना काय कागदोपत्री पुरावे आहेत हे मात्र ते आता थेट गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत. तत्पूर्वी ते मुख्यमंत्र्यांकडे हे कागदपत्र सादर करतील. त्यानंतर जे काय कागदोपत्री पुरावा आहे तो गृहमंत्र्याला देखील मंत्र्यांना देखील देण्यात येतील आणि त्यानंतर गृहमंत्रालय हा कागदोपत्री पुरावा घेऊन काय कारवाई करते हे आपल्याला पाहावं लागेल. सकाळी जेव्हा संजय राऊत शिवसेना नेते यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला त्यांनी इकॉनॉमिकल ऑफेन्सेस म्हणजे ED देखील या संदर्भात ते कागदपत्र जे सादर करणार, यापूर्वी त्यांनी तसे कागदपत्र 3 वेळा दिलेले मात्र ED कुठलंही पाऊल उचललं नाही. आता पुन्हा एकदा ते ED देखील देणार. त्याबरोबर मुंबई आर्थिक गुन्हे शाखा जी आहे EOW त्यांना देखील हे कागदपत्र जे देणार आहे. त्यामुळे EOW नेमकी काय कारवाई करते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जर ED कागदपत्र देऊन ED कारवाई करत नसेल तर EOW जे मुंबईचं आर्थिक गुन्हे शाखा आहे ती कारवाई करते का हे आपल्याला पाहावं लागणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत काय कागदोपत्री पुरावे जे ते सादर करतात त्याकडे, त्या पुराव्यांमध्ये किती ठोस भक्कम अशी पुरावे आहेत किंवा भक्कम अशी काय कागदोपत्री पुरावे आहेत हे आपल्याला पाहावं लागणार आहे. जे काही ते ट्रान्झॅक्शन म्हणतात किंवा आर्थिक घोटाळे सांगतात ते आर्थिक घोटाळे उघड करणारे कागदोपत्री पुरावे त्यांच्याकडे सज्जड आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार आता गृहमंत्रालय काय कारवाई करते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे कारण या बैठकीनंतर पुढे कारवाईचं चक्र जे आहे, रणनीती जी आहे ती पुढे सुरू होणार आहे. बरोबर. आणि उदय, सध्या वर्षा या बंगल्यावरती मुख्यमंत्री त्याचसोबत संजय राऊत दिलीप वळसे पाटील यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी आलंय का किंवा येण्याची शक्यता आहे का? आणि EOW कडे तक्रार करण्याच्या संदर्भात सुद्धा इथे
चर्चा करून विचार विनिमय करून काही तयारी केली जाऊ शकते? एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि सकाळीच त्यांनी ज्या प्रकारे भाजपचे नेते किरीट सोमय यांच्यावर 7,500 कोटींचा महाघोटाळा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जो आय आय टी कॅम्पसमध्ये पुनर्विकास प्रकल्प आहे शेजारी आय आय टीच्या कॅम्पसच्या शेजारी, तिथे त्यांनी जे काही कागदोपत्री पुरावे असले त्यांच्याकडे सांगण्यात आलेलं आहे. ते सगळे पुरावे घेऊन इथे आलेले आहेत. त्यांच्या कागदोपत्री पुराव्यांमध्ये किती काँक्रीट सगळे सज्जड सगळे पुरावे आहेत, भक्कम पुरावे आहेत, हे आपल्याला पाहावं लागेल. कारण हे सगळे पुरावे त्यांनी मीडियासमोर सादर केले नाहीत, ते थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि गृहमंत्र्यांकडे सादर करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यानुसार ही महत्त्वाची बैठक होती आहे. जर का शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे भक्कम पुरावे असतील तर त्या भक्कम पुराव्या आधारे काय कारवाई होऊ शकते ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर का या भक्कम पुराव्यामध्ये थेट ट्रान्झॅक्शन असेल, थेट नावाचा उल्लेख असेल नील किरीट सोमय्या किंवा किरीट सोमय्या यांचा, तर निश्चितच कारवाई होऊ शकते. जर कारवाई झाली ती कारवाई किती मोठी असू शकते किंवा कोणत्या प्रकारची असू शकते याबद्दल देखील खूप उत्सुकता आहे. त्यामुळे नेमकी काय कारवाई करते भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती शिवसेना किंवा महाविकास आघाडी, हे आता पाहावं लागेल. महाविकास आघाडी आता आर या पारच्या भूमिकेमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्या तडफेने ज्या आक्रमकतेने पत्रकार परिषद घेतली त्यातून आता हे अखेर निष्पन्न झालेलं आहे की महाविकास आघाडी आता भाजपकडनं जे काय भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्याला जशाच तसं उत्तर देण्याच्या तयारीमध्ये त्यानुसारच ते आता तयारीत उतरलेले आहेत. आणि ही महत्त्वाची बैठक जी आहे वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी होते, अतिशय महत्त्वाची. कारण याच बैठकीमध्ये पुढची कारवाईची रणनीती जी आहे ती ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत किती भक्कम पुरावे सादर करतात त्या भक्कम पुराव्याच्या आधारे गृहमंत्रालय कुठल्या प्रकारे कलम नोंदवणार किंवा कुठला गुन्हा दाखल करून घेणार आणि त्यानंतर पुढे काय कारवाई कशी होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर, हे तर सगळे मुद्दे आहेतच उदय. मात्र उद्या भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कोरले गावाला सुद्धा भेट देणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक महत्त्वाची म्हणावी लागेल. श्वेता, जसं काल न्यूज 18 लोकमतने एक गोप्य एक जी ग्राउंड रियालिटी आहे ती दाखवली होती. कोरले गावामध्ये आपले प्रतिनिधी रायगडचे ते गेले होते, त्यांनी तिथले संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवला की कोरले गावामध्ये नेमकं काय परिस्थिती आहे. कोरले गावामध्ये आता कुठल्याही प्रकारचे बंगले नाही, तिथे फक्त नारळी झाडे आणि एक दोन जुने जे आहेत गाईगुरांना ठेवण्यासाठी जे छोटे गोठे असतात ते आहेत पडके. तिथे राहण्याची कुठली व्यवस्था नाही आहे, एकही बंगला तिथे नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र जे काही बंगले होते ते कुडाचे होते, साधे झावळीचे होते आणि ते पाडण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात कोरले गावचे सरपंच आहेत त्यांनी देखील स्पष्टपणे प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे की अशा प्रकारे कुठलेही बंगले इथे नव्हते. त्यामुळे भाजपचे नेते किरीट सोमय यांनी जो काही दावा केला होता की कोरले गावात 19 बंगले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांनी पुराव्यानुसार सांगितलं होतं की त्यांनी त्यासोबत कर देखील भरला होता आणि त्या कराची पावती दाखवून त्यांनी म्हटलं होतं की हे जे पुरावे आहेत रवींद्र वायकर यांच्या पत्नीचं देखील त्यांनी नाव घेतलं होतं आणि हे सगळे पुरावे दाखवत त्यांनी म्हटलं की हे बंगले तिथे आहेत. मात्र याला प्रतिउत्तर देताना शिवसेना नेते असं म्हटलं होतं की तुम्ही आजही कोरले गावात जाऊन बघा तिथे कुठल्या प्रकारचे बंगले नाहीत, बंगले दाखवा अन्यथा आम्ही कारवाई करू किंवा आम्ही ऍक्शन घेऊ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आपण तिथे ग्राउंड रियालिटी दाखवली त्यावेळेला तिथे कुठल्या प्रकारचे बंगले नव्हते. त्यामुळे एकूणच किरीट सोमय यांचा दावा जो आहे वस्तुनिष्ठ नसल्याचा दिसून आलेला. मात्र ते जे काय कागदपत्र सादर करतात ते कसे आहेत, कोणाच्या आधारे आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे भाजपचे नेते किरीट सोमय आरोप करतात, त्यांना प्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत देत आहेत. त्यामुळे नेमकं खरं काय हे न्यायालयामध्ये स्पष्ट होईल. कोण एकमेकांच्या विरोधात कसे कलम लावतात, किती आरोप करतात, ते आरोप किती सत्यामध्ये उतरतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र भाजपचे नेते किरीट सोमय यांच्यावरती फक्त हा एकमेव आरोप नाही, जो वसई इथल्या जो आरोप आहे तो अत्यंत गंभीर आहे. कारण त्यामध्ये राकेश वाधवानी हे जे व्यक्ती आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावरती आहेत. त्यांनी खूप मोठे आर्थिक गुन्हे जे आहेत ते केलेले आहेत आणि त्यांच्याशी थेट नील किरीट सोमय्या यांचा संबंध आहे, त्यांचा आर्थिक संबंध आहे आणि त्यातून हा सगळा आर्थिक घोटाळा जो आहे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे किती सत्यात उतरत आहे किंवा त्यातले पुरावे किती खरे ठरत आहेत आणि त्यावरती काय करावे होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. उदय, थोडंसं थांबवते कारण वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यापूर्वी संजय राऊत हे सकाळी पत्रकारांशी काय बोलले होते ते आपण एकदा ऐकूयात. देवेंद्र फडणवीसच्या नावानं पैसे गोळा केलेले आहेत. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांच्याकडून हे असं काम होणार नाही, पण फडणवीसच्या नावानं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि ज्यांना मूळ तिकडले लोकं आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. हे 450 लोक कुठून आले, काय आले, कोणते एजंट फिरत होते ही सगळी माहिती इकॉनॉमिक ऑफिस विंग. मी आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो या प्रकरणात, हे घेऊन मी आत्ता CM साहेबांना भेटतो आहे. काय चाललं आहे या महाराष्ट्रात, काय चाललं होतं, काय लूट, आणि आम्हाला सांगताय तुम्ही, आम्हाला सांगताय
रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढणार आहे. माझ्याकडे आतापर्यंत लोकांनी समोरून येऊन किरीट सोमयाची 211 प्रकरणं दिली आहेत आणि हा टोटल घोटाळा किरीट सोमयाने केलेला आतापर्यंत जे बघतोय 7,500 कोटी रुपये त्याने गोळा केलेले आहेत गेल्या काही वर्षामध्ये. जा माझ्याविरुद्ध कोर्टात मी बघतो. देवेंद्र फडणवीसांना कल्पना असेल याची मला वाटत नाही. ही जसं ईडीच्या नावावरती वसुली चालू आहे, सीबीआयच्या नावावरती वसुली या माणसाने केली, हा दलाल आहे, हा लफंग आणि चोर आहे, तशी त्यांनी दिल्लीतल्या काही मंत्र्यांच्या नावावर प्रमुख तीसुद्धा प्रकरणं मी काढतो आहे देतो आहे. अमित शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढलेले आहेत. फडणवीसांच्या नावावरती मुख्यमंत्र्यांच्या नावावरती तेव्हाच्या त्यांनी हे कोट्यावधी रुपये काढलेले आहेत. हे रेकॉर्डवरती आहे. काय करायचं ते करा. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावानं किरीट सोमय्यांनी 7,500 कोटी रुपये उकळल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला आणि याच संदर्भात ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या गेलेले आहेत आणि तिथे बैठक सुरू आहे वर्षा बंगल्यावर.